गणपती बाप्पा मोरया, दरवर्षीप्रमाणे अगदी बाबा असल्यापासून लालबागचं दर्शन आम्ही घेत आलो आहोत. दर्शनाला गेले, माझ्याबरोबर खासदार ताई प्रीतमताई होत्या, त्यांचे पती आमचे जावई होते, माझा मुलगा बघा आर्यमन कसा दर्शन घेतो आहे, कारण तो बाहेर होता 4 वर्षे शिकायला, माझंही डोकं तिकडे ठेवून ते देवाच्या पायावर. 4 वर्षे बाहेर होता तर त्याला खूप सणावारांची आठवण यायची आणि गणपतीचं त्याला खूप आकर्षण होतं, तर त्याला गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून मी नेलं. त्याच्यावर 2-3 मित्र होते, पण गर्दीमध्ये एक लाईन चुकली आणि ते बिचारे मागेच राहिले. आता सगळे मला म्हणतात, ताई आमचं दर्शन करून द्या, दर्शन करून द्या. पण खरंच सांगायचं तर एवढी गर्दी आता की मी नसेन तर तुम्हाला कोणीतरी तिथे अटेंड करायला बाहेर पडून येईल, हाताला धरून घेऊन जाईल. ही परिस्थिती खूप अवघड दिसली मला आज. तर तुम्ही सगळ्यांनी पण माझ्या माध्यमातून हेच लालबागच्या राजाचं दर्शन करा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते. आणि तुम्हा सर्वांसाठी सुद्धा महाराष्ट्राच्या समस्त वंचितांसाठी पीडितांसाठी देवा काम करण्याचं बळ द्यावं, हीच मी लालबागच्या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. पहा इथेही सेल्फी काढत होते लोक देवाच्या इथे, आणि बघा इतके सुंदर मनमोहक अशी ही मूर्ती आहे. मी तुमच्यासाठी दर्शनासाठी ही मूर्ती दाखवत आहे. त्यांच्याकडनं खास व्हिडिओ मी काढून घेतला हा, कारण आम्हाला शूटिंग करायला जमण्याचा काही स्कोपच नव्हता, एवढी गर्दी होती. त्यातही लोक रस्त्याने उतरल्यापासून फोटो काढत होते. पोलीस खूप मोठा गराडा होता असं वाटलेलं बाहेरच्यांना की काय घडलं इकडे, पण हे सर्वजण फोटो काढण्यासाठी उभे होते. आणि खास करून त्या महिला पोलीस, महिला काय लहान मुलीच, त्याही उभ्या होत्या. सगळ्यांना धन्यवाद देऊन मी तिथनं मग निघाले.